ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। राज्य शासनाने 100% लसीकरणासाठी पुढाकार घेतला असून राज्यातील तसेच जिल्ह्यातील विविध आस्थापनांमध्ये पूर्ण क्षमतेने लसीकरण व्हावे यासाठी नियोजन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालिका प्रशासनाच्या वतीने लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। प्रत्येक दुकानदार, आडत व्यापारी, शेतकरी, हमाल, तोलार यांचे 100% लसीकरण होणे गरजेचे असून तसे न झाल्यास आस्थापना बंद करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त धनराज पांडे यांनी दिली। वॅक्सिनेशन दोन्ही डोस झालेले आहेत अशाच आस्थापना चालू ठेवायची परमिशन दिलेली आहे, परंतु पूर्वी लस उपलब्ध होती, आता शासनाने मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे आज मार्केट यार्डमध्ये मीटिंग घेऊन सर्व व्यापाऱ्यांना अशी कल्पना 2 दिवसाच्या आत सगळ्यांचं लसीकरण झालेलं पाहिजे। लसीकरण जर झालं नाही तर दंडात्मक कारवाई होईल आणि जर दुसऱ्यांदा सापडलं तर आस्थापना पण सील होतील अशा त्यांना कल्पना दिली आहे। आणि मार्केट यार्डमध्येच महापालिकेची ॲम्ब्युलन्स, तिथं टीम, यंत्रणा, डॉक्टर, नर्स जागेवरच लसीकरण करून देण्यासाठी सुविधा करून दिलेली आहे। त्यामुळं सर्वांना आवाहन करण्यात येते की थर्ड लाटेला प्रतिबंध करण्यासाठी कंपल्सरी आपलं लसीकरण झालेलं पाहिजे, त्यातून आपला इम्युनिटी प्राप्त होईल आणि त्याचा धोका कमी होईल। दरम्यान त्या अनुषंगाने बुधवारी बाजार समितीच्या प्रशासकीय भवनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या बैठकीमध्ये पालिका उपायुक्त धनराज पांडे, बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे, शिवानंद पुजारी, सहाय्यक सचिव दत्तात्रय सूर्यवंशी, सहाय्यक सचिव राजमाने, विनोद पाटील तसेच पालिकेचे आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार, आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्रीयुत धनराज पांडे साहेब बाजारपेठेत येणाऱ्या शेतकरी, कामगार बंधू, व्यापारी, कर्मचारी या सर्वांना दोन्ही लसीचे डोस पूर्ण झाले असेल तर ठीक आहे, जर नसेल तर त्या लोकापर्यंत, त्यांच्या आस्थापनापर्यंत त्या जाऊन त्या ठिकाणी दुसरी लस, पहिली जर घेतली असेल तर ठीक आहे, नसेल तर दुसरी राहिली असेल तर दुसरी लस देऊन हा सगळ्यांना दोन्ही डोस मिळावा याचा प्रयत्न त्यांनी करत आहेत। खरोखरच आम्हालाही, आमच्या व्यापाऱ्यांना असो किंवा कामगारांना असो, बसल्या ठिकाणी आपल्या दुकानापर्यंत येऊन महापालिका डोस देत आहे हे चांगली गोष्ट आहे। कारण मागे मध्यंतरी ऑनलाईन नंबर लावून 4-4 दिवस आम्ही तिथं पाळीला उभारून लस घ्यायची वेळ होती, ते आता पूर्णतः या माध्यमातून पूर्ण होणार आहे। त्याच पद्धतीनं